राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके आमदार जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेत. संजय राऊत यांच्या निवासस्थानी निलेश लंके दाखल झाल्याचं कळत आहे. उद्धव ठाकरे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान ही भेट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत. तर आपण पाहतोय 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत आणि या दिल्ली दौऱ्यादरम्यानच खासदार निलेश लंके आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके आणि जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत, काय अधिक माहिती? हो, काहीच वेळापूर्वी आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड आणि जितेंद्र आव्हाड ही पोहोचले आहेत आणि निलेश लंके ही पोहोचले आहेत येथे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेणार आहेत. नेमकं चर्चा सीट शेअरिंगला घेऊन होणार आहे, पुढे काय एक रणनीती होणार त्याच्यावरती आहे. त्याच्याशिवाय आपण बघितलं तर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हेही आता सध्या पोहोचले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राऊत संजय राऊत यांच्या निवासस्थानी. आणि आता नेमकं सीट शेअरिंग जे फॉर्म्युलाज आहेत किंवा त्याच्यावरती डिस्कशन होणार आहे हे आपण नक्कीच कळू शकतो. कारण की आता एनसीपी कडून म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडून पण आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलेत, तसेच काँग्रेसचे प्रभारी सुद्धा आता या मीटिंग मध्ये सामील झाले आहेत. नक्कीच सीट शेअरिंग आणि पुढची निवडणूक विधानसभा निवडणुकी संदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.